इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए। शेवटी गोंधळ घातल्यानंतर महापौरांचा अधिकार आहे की सभा नीट चालू द्यावी, त्यासाठी त्या गोंधळ घालणाऱ्यांना बाहेर करायचं। शेवटी मार्शलने केलं, MIM जशी निवडून आली 25 नगरसेवक, ह्या शहरामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम नेहमी खूप निर्माण झाला। काहीतरी बोलतील, सभागृह चालू जाणार नाही, कुठल्या विषयाला विरोध करतील। मी तर कधी महापालिकेत जात नाही, जाणार पण नाही, परंतु त्या ठिकाणी मला माहीत पडल्यानंतर मी माझ्या लोकांना विचारतो, काय झालं बाबा याचं? जर असं चालत असेल तर तो कुठेतरी शहराचा विकास थांबतो आहे, आणि MIMची धुडघूस आणि MIMची दादागिरी त्या ठिकाणी वाढत चालली। त्यांचा खासदार काय निवडून आला म्हणून त्या ठिकाणी ते असे दादागिरी करायला की हिरवा गुलाल टाक, यांच्यावर हे कर, रिक्षावरला हिंदूसला की त्याला मार, हे सगळे प्रकार त्या ठिकाणी सुरू झाले। ते जनता रोज अनुभव लागले, प्लॉटिंग हस्तगत कर, हे सगळं चाललं आहे। मग या अशा लोकांना त्या ठिकाणी महापालिकेत बसून काहीतरी विकासाचं काम करायचं, दिलं सोडून आणि फक्त शहराचं बाजून कसं खराब करायचं? कारण आता 11 महिन्यावर महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ही तयारी त्यांची चाललेली आहे। पण दादागिरी आता आम्ही नाही सहन करणार, शिवसेना कधी दादागिरी सहन करणार नाही। येऊन जाऊन शिवसेना भाजपाला बोलणार, महापौरांना बोलणार, कधी माझ्यावर बोलणार, कधी यांच्यावर बोलणार, कधी त्यांच्यावर बोलणार, हे त्यांचं फक्त कामच आहे। कोणालाही काही त्यांनी विकासाचं पडलेलं नाही आहे, आणि म्हणून आमची भूमिका अशी की विकास झाला पाहिजे। आमच्यावर जो अजून काय फायदा, तुम्ही विकासच करू देत नाही महापालिकेद्वारे, तर मग आमच्यावर दोष का देता की नाही यांनी काम नाही केलं, यांनी असं नाही केलं, पण तुम्हीच करू देत नाही। आज दिसून आलं लोकांना, जनतेला, की हे काम करू देत नाही, आणि म्हणून असं काहीतरी विषय फालतू काढायचे, कुठल्या तरी विषय फुसके विषय काढायचे आणि त्याच्यावर गोंधळ घालायचा, ही त्यांची ती परंपरा त्यांनी चालू केलेली आहे। या ठिकाणी महापौरांनी चांगली भूमिका घेतली, आणि महापौरांनी भूमिका घेतली म्हणून महापौरांना त्यांचा अधिकार त्यांनी म्हणजे अधिकारवाणीने त्यांना बाहेर काढलं, तर काही चूक झालेली नाही आहे।